विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये एकूण 3 उपघटक अभ्यासले आहेत, तर आपल्याला एकूण 7 उपघटक अभ्यासायचे आहेत. त्यापैकी 4 उपघटक आता आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यापैकी 14 उपघटक जो आहे तो म्हणजे संयुक्त व्यंजन. तर संयुक्त व्यंजन म्हणजे काय? दोन व्यंजन मिळून तयार होणाऱ्या व्यंजनाला संयुक्त व्यंजन असे म्हणतात. उदाहरणार्थ क अधिक श बरोबर श. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे द अधिक न अधिक य बरोबर ज्ञ. तर असे फक्त एकूण 2 संयुक्त व्यंजन आहे. ते एकूण 34 व्यंजन आहे आणि त्यानंतर 2 संयुक्त व्यंजन आहे. त्याचप्रमाणे आपल्याला 5वा उपघटक अभ्यासायचा, तो म्हणजे अनुनासिक. आता अनुनासिक म्हटलं की यामध्ये बोलताना नाकातून उजळता असा उच्चार होतो, त्यास अनुनासिके असे म्हणतात. उदाहरणार्थ ज्ञ न न न म असे प्रकारचे अनुनासिके आहे. तर अशा प्रकारे 2 उपघटक आता आपण अभ्यासले आहे. तर तुम्ही यांचा सुद्धा अनुभव घेऊन पाहा. या पुढे 6वा प्रकार आपल्याला पाहायचा आहे, तो म्हणजे जोडाक्षर. तर या जोडाक्षरामध्ये ज्या 2 अक्षर किंवा अधिक व्यंजन एकत्र येऊन शेवटी त्यात स्वर मिळतो, त्यात एक स्वर मिसळतो, त्यास जोडाक्षर असे म्हणतात. तर उदाहरणार्थ आपण बघितले तर या ठिकाणी त आणि श हे 2 व्यंजन आहे आणि त्यामध्ये स्वर अ हा मिसळतो. त्यावेळेस पूर्ण अक्षर आपल्याला जर पाहायला मिळते म्हणजे श. त्याचप्रमाणे या ठिकाणी दुसरं उदाहरण जर बघितलं तर या दुसऱ्या उदाहरणामध्ये 3 वेगवेगळे व्यंजन आहे आणि त्यामध्ये स्वर मिसळला, त्यामुळे आपल्याला वेगळा शब्द जो आहे तो मिळतो. द न य अ बरोबर ज्ञान. त्याचप्रमाणे पुढील उदाहरण पाहिलं तर त्यामध्ये र क आणि अ अशा प्रकारे 3 मिळले मिसळले, त्यावेळेस आपला क हा एक जोडाक्षर आपल्याला मिळतो. त्यानंतर 4थं उदाहरण जर बघितलं तर त्यामध्ये र य आणि स्वर अ मिसळला, तर त्याच्यामुळे रिय हा जोडाक्षर आपल्याला पाहिजे. त्यानंतर पुढचं उदाहरण जर बघितलं तर प र आणि अ अशा प्रकारची मिसळले एकमेकांमध्ये मिसळले, त्यावेळेस आपल्याला पुढील प्रकार पुढील जोडाक्षर मिळतो, ते म्हणजे प्र. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता शेवटचा उपप्रकार बघायचा आहे, तो म्हणजे उपघटक पाहायचा आहे, तो म्हणजे जोड शब्द. सुरुवातीला आपण 6 उपघटक पाहिलेले आहेत, त्याच्यानंतर शेवटचा उपघटक आपल्याला अभ्यासायचा आहे, तो म्हणजे जोड शब्द. तर या जोड शब्दामध्ये काही वेळेस भाषेमध्ये 2 शब्द असे जोडून येतात की त्या शब्दांना जोड शब्द असे आपल्याला म्हणावे लागते. का म्हणावे लागते? की त्यापैकी पहिल्या किंवा दुसऱ्या शब्दाला अर्थ असतो किंवा नसतो. कधी त्या जोड शब्दामुळे एक समूह आहे असेही समजले जाते किंवा असेही समजते. उदाहरणार्थ पाहिले तर अवतीभोवती अवतीभोवती, पुढचं आहे अहोरात्र, त्याच्यानंतर पुढे आहे अदला बदल, खान पत्ता, काम काज, का वे, गडबड घोटाळा. नंतर आणखी एक शब्द आपण आठवला की अकराळ विकराळ. आता यामध्ये आपण उदाहरणच बघितले तर अवतीभोवती यामध्ये पहिल्या शब्दाला अर्थ म्हणता येईल, दुसऱ्या शब्दाला जोड शब्द जो आहे त्याला अर्थ नाही असंही म्हणता येईल. अहोरात्र अहो रात्र रात्र म्हणजे रात्री आहे, त्या शब्दाला अर्थ आहे, अहो या ठिकाणी येत नाही, बरोबर आहे. अदला बदल म्हणतो अदला बदल. तर काम पत्ता, तर अशा प्रकारचे उदाहरण बघितले. काम काज आणखी उदाहरण बघा, काम काज काज या शब्दाला अर्थ सहसा आपल्याला कळत नाही, कामचा अर्थ कळतो. काम आणि काज हे अशा प्रकारचे शब्द आहेत, त्या शब्दांना जोड शब्द असे म्हणतात.
तर अशा प्रकारचे अनेक जोडा जोड शब्द आपल्याला शोधता येतात. तेच जोड शब्द हे तुम्हीही शोधून पाहायचे आहे. आणि असे किती जोड शब्द आपल्याला शोधता येतात त्या प्रकारचा संग्रह तुम्ही तुमच्या वहीमध्ये करावयाचा आहे आणि त्याप्रमाणे जोड शब्द लिहायचे आहे. तर अशा प्रकारे आपण हा आकलन जो घटक आहे हा आकलन घटक सहा उपघटकांच्या आधारे पूर्णपणे आपण स्पष्टीकरण केलेले आहे.